अमरावती मध्ये भाजपचे माजी नगरसेवक व आमदार रवी राणा यांच्यात चांगलीच जुंपली आहे. आमदार रवी राणा नगरसेवकांच्या कामाचं श्रेय लाटतात असा आरोप भाजपचा आहे. माजी सभागृह नेता तुषार भारतीय, माजी महापौर चेतन गावंडे यांच्यासह नगरसेवक कार्यकर्ते एकत्रित आले. त्यांनी आमदार रवी राणा यांच्या बोर्डाला काळं फासलं व आमदार रवी राणा यांनी आपल्याच कामाचं श्रेय घ्यावं अशी तंबीही दिली आहे. उच्च स्तरावर आपण याची तक्रार करू असा इशाराही देण्यात आला आहे. अमरावतीमध्ये आमदार रवी राणा विरुद्ध भाजपचा वाद पेटला आहे. नगरसेवकांनी जी कामं कार्यकाल संपण्यापूर्वी मंजूर करून घेतली तेथे आमदार रवी राणा यांनी आपल्या नावाच्या पाट्या लावून ते श्रेय लाटताहेत असा आरोप या नगरसेवकांचा आहे. याचा विरोध करण्यासाठी माजी सभागृह नेता तुषार भारतीय, माजी महापौर चेतन गावंडे यांच्यासह नगरसेविका व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं एकत्रित झाले. साईनगर सातुर्णा चौक ते अकोले रेल्वे स्टेशन रस्त्याच्या रुंदीकरणाचा फलक लागलेला आहे. या फलकावरील नावाला माजी सभागृह नेता तुषार भारतीय यांनी काळं फासलं. दुसऱ्याच्या कामावर हक्क सांगणारा रवी राणाचा, दुसऱ्याच्या कामावर हक्क सांगणारा रवी राणाचा. जय श्रीराम. भारतीय जनता पार्टीचे बडो हम तुम्हारे साथ है. अरे दल बदलू नेतांच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रवी राणांनी जे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला त्याचा आज आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आहे. 10 दिवसापूर्वी आम्ही 15 तारखेला एक पत्र रवी राणाला पाठवलं होतं की हे काम तुझं नाही. या संदर्भामध्ये जे कागदपत्र होती, जे फाईलची नोट होती ती आम्ही त्याला पाठवली आणि त्याला सांगितलं की तू 10 दिवसात हे सगळे तुम्ही लावलेले फलक आहे ते काढून घे. त्यांचे जे शूटर आहेत या प्रभागामध्ये फिरत असतात त्यांनाही निरोप पाठवला त्यांच्या माध्यमाने. पण त्याला वाटलं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरणार नाही. रस्त्यावर उतरण्याचा आमचा DNA आहे. तू आज भारतीय जनता पार्टीच्या सरकारला पाठिंबा देतोय तुझा मतलब आहे म्हणून. याचा अर्थ हे समजण्याचं कारण नाही की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पक्षनिष्ठ आहे ही त्याची कमजोरी नाही आहे. आणि म्हणून आम्ही स्पष्टपणे त्याला सांगणार आहे की आजपासून या मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीचे फलक लावले असेल, भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्या ठिकाणी जनतेनी काळं फासावं त्या बोर्डावर चिंता करण्याचं कारण नाही. मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते खंबीरपणे उभा आहे. आणि आम्हाला तुझं श्रेय नको आहे, पण तुला जे थुकलेलं चाटायची सवय आहे ती बंद करायची आहे. अगोदर सांगितलं होतं. आणि जे कामं तुझी अर्धवट आहे ते पूर्ण कर, त्याचं श्रेय घे. पण या पद्धतीने जर भारतीय जनता पार्टीच्या प्रामाणिक कार्यकर्त्याचं जर काम घेत श्रेय घेत असेल तर या बडनेऱ्यातील जनता तुला तिथेच गाडल्याशिवाय राहणार नाही, हे तेवढं खरं आहे. आणि आजपासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. ज्या ज्या ठिकाणी अर्धवट कामं त्यांनी सोडली आहे, ज्या ज्या ठिकाणी फक्त बोर्ड लावली आहे, त्या ठिकाणी तिथले भारतीय जनता पार्टीचे आणि सुजाण नागरिक त्याच्यावर काळं फासल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या रगडावरची पांढरी रेषा आहे. आणि आणून सांगू शकतो की आता बडनेरा मतदारसंघात रवी राणाला तोंड उजळ माथ्यांनी फिरता येणार नाही. आज आम्ही त्याचं नाव या ठिकाणी काळं करून त्याचे केलेले सगळे काळकृत्य आम्ही बाहेर काढणार आहे. वेळ पडल्यास आम्ही त्याच्यावर ED ची चौकशीची पण मागणी आम्ही करू. काल त्यांनी विमानातून काय दाखवलं, त्यांनी विमानातून स्वतःचं रिसोर्ट दाखवलं, भानखेड्याचं, बाकी काही दाखवलं नाही. मी माहिती काढली, मी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं फक्त रिसोर्ट दाखवलं. भाऊ की हा माझा रिसोर्ट आहे, इतक्या करोडचा बांधला आहे. कुठून आले पैसे? जनतेला उत्तर द्यावं लागेल, जनता उत्तर मागेल. पण आतून आम्ही आंदोलनाला सुरुवात केली आहे भारतीय जनता पार्टी.
दहा दिवसांपूर्वीच आमदार राणा यांना अल्टिमेटम दिला पण त्यांनी ऐकलं नाही. बडनेरा मतदारसंघात जेथे जेथे श्रेया लाटण्याचा प्रयत्न केला तेथे तेथे आम्ही काळं फासू, उच्च स्तरावर याची तक्रार करू असं तुषार भारतीय म्हणाले. आमदार रवी राणांनी आमच्या नगरसेवक असतानाचे जो निधी आम्ही मंजूर केला महानगरपालिकेचा किंवा वेगवेगळ्या निधीतून जो आम्हाला निधी मिळाला त्या ठिकाणी त्यांनी बोर्ड लावले की बा हे मी केलं आहे म्हणून. आणि म्हणून आम्ही त्यांना 10 दिवसापूर्वीच अल्टिमेटम दिलं होतं की तुम्ही ते बोर्ड काढून टाका, तुमचा त्याच्याशी काही एक संबंध नाही. पण त्यांनी काढले नाही. त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमाने आम्ही प्रत्यक्ष निरोप पाठवला की ते बोर्ड काढून टाका, त्यांनी काढले नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं काम करायचं नाही आणि फक्त दुसऱ्यांचं श्रेय घ्यायचं हे काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सहन करणार नाही. आणि म्हणून आज आम्ही त्याच्या बोर्डाला काळं फासलं. बडनेरा मतदारसंघात ज्या ज्या ठिकाणी असं कृत्य केलं असेल त्या त्या ठिकाणी सुजाण नागरिक आणि भाजपचा कार्यकर्ता आणि इतर कुठल्याही नगरसेवकाचं श्रेय घेतलं तर तेच त्याला काळं फासल्याशिवाय राहणार नाही. आम्ही हे कदापि सहन करणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची पक्षनिष्ठा ही कमजोरी नाही तर ही आमची ताकद आहे. आगामी काळात आम्ही त्याला दाखवून देऊ. आम्ही या संदर्भातली तक्रार भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे. आता आम्ही ती तक्रार केंद्राकडे सुद्धा नड्डाजींकडे करणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे संघटन मंत्री आहेत व्ही एल संतोषजी त्यांच्याकडे पण करणार आहे की हा तिथे पाया पडतो आणि इथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि त्यांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो. या संदर्भात आम्ही तीव्र शब्दात वरते कळवणार. तत्कालीन नगरसेवकांनी जे कामं सँक्शन केले त्याचं श्रेय आमदार रवी राणा घेत आहेत याचा आपण तीव्र निषेध करतो अशी प्रतिक्रिया माजी महापौर चेतन गावंडे यांनी दिली. महानगरपालिकेचा कार्यकाळ संपायच्या पहिले विविध प्रभागामध्ये तत्कालीन नगरसेवकांनी आपल्या कार्यकाळामध्ये जे कामं सँक्शन केले होते त्या कामाचं श्रेय रवी राणा घेण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व नगरसेवक या गोष्टीचा निषेध करते. जे कामं रवी राणांनी आणले त्याचं श्रेय घ्यावं, परंतु जे नगरसेवकांचे कामं आहे ते कामं त्यांनी घेऊ नये. मी या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध करतो. फलकाला काळं फासल्यानंतर कार्यकर्त्यांनी येथे घोषणाबाजी केली, भाजपचे झेंडे फडकावत जय श्रीरामचे नारे दिले. तुम्हारे साथ है, जो हमसे टकराएंगे.